नमस्कार, माझे नाव श्रद्धा राजू पगारे, न्यू वंडरलँड हायस्कूल कसारा येथील 8वीची विद्यार्थिनी, तालुका शापूर, जिल्हा ठाणे। आपल्या समोर माझा वक्तृत्वाचा विषय मांडत आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। जगाला शांततेचा, मानवतेचा, समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते। सह्याद्रीच्या कणखरतेचे, निर्भीडतेचे प्रतीक असणारा महाराष्ट्र, स्वतःच्या आचार आणि विचारांनी संपन्न झालेला महाराष्ट्र, असा हा महाराष्ट्र पूर्वीच्या काळी अनेक लढाया, संकट, अस्पृश्यता, उच्च नीचता, भेदभाव अशा अनेक समस्यांनी त्रस्त होता। याच महाराष्ट्राच्या भूमीत लोकांना अन्याय अत्याचारातून मुक्त करण्याचे काम करणारे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक वीरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला। त्यांपैकी एक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। पारतंत्र्य, दुष्टरूढी परंपरा, निरक्षरता, अन्याय इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात कागल येथील घाटके घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते व त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते। कोल्हापूर संस्थानाचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले। धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला। शिक्षण चालू असताना वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला। ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून 1922 सालापर्यंत तब्बल 28 वर्ष कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले। बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात ठेवून शाहू महाराज राज्य कारभार पाहू लागले। स्वतंत्र, समता आणि न्यायाची फळे सर्व समाजाला चाकता यावीत म्हणून त्यांनी आपल्या सिंहासनास पानाला लावलं। समाजातील गोर गरीब, दीन दुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे शाहू महाराज हे एकमेव राजे होते। शाहू महाराजांनी दलितांना त्या काळात योग्य स्थान मिळवून दिले व त्यांना मान सन्मान मिळवून दिला आणि हे सगळे त्यांनी अशा काळात घडवून आणले जेव्हा जातीय भेदाची मुळं फार मोठ्या प्रमाणात तत्कालीन समाजात खोलवर रुजली होती। महान विचारक आणि समाजसेवी ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शाहू महाराजांवर फार मोठा प्रभाव होता। बराच काळ शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची जोपासना केली व ठिकठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा देखील उभारल्या। या व्यतिरिक्त शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यात, परदेशात पाठवण्यात मोलाची भूमिका बजावली व बाबासाहेबांच्या मूकनायक वृत्तपत्राच्या प्रकाशनात देखील बरीच मदत केली। जातीवादाला मुळापासून संपवण्याकरता आणि समाजातील सर्व वर्गांना समानतेचा अधिकार मिळावा म्हणून शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षणाचा कायदा केला। या क्रांतिकारी कायद्याचा अंतर्गत इसवी सन 1902 रोजी बहुजनांचे प्रतिपालक शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 50% आरक्षणाचा कायदा केला। शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांना इसवी सन 1916 रोजी निप्पाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली। त्यांनी इसवी सन 1917 रोजी पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला। अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांनी इसवी सन 1919 मध्ये सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बांधण्याची पद्धत बंद केली व कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेने 13व्या अधिवेशनात शाहू महाराजांना समाज उद्धाराच्या अद्वितीय कार्यासाठी त्यांना राजर्षी ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली। समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा, पानवठे, दवाखाने, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या करून दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा आणि विचारांचा वारसा म्हणून समर्थपणे चालवणारा राजा म्हणून शाहू महाराजांनी स्वतःची ओळख निर्माण केली। शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रात शाहू महाराजांनी नवे नवे प्रयोग केले। शेतीच्या आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला। नगदी पिका आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शाहू महाराजांनी किंग्स एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूशनची स्थापना केली।
शाहू महाराजांनी त्या काळात भविष्यात्रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास केला. त्यांच्या अशा या महान कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जयंतीनिमित्त 26 जूनला सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा दिली. सर्वसामान्यांना गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा व त्यांचा विकास करणारा असा दिलदार राजा या जगात नसला तरीही त्यांच्या विचारांनी आणि कार्याने शाहू महाराजांची छाप सर्वांच्या हृदयातच आहे. अशा या महान राजाच्या महान कार्याला व महान विचारांना मी श्रद्धा पगारे विनम्र अभिवादन करते. धन्यवाद.